आज मैत्री दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्रभर पसरल्या माझ्या सर्व मित्रांना हार्दिक शुभेच्छा. एकनाथ शिंदे साहेब आणि उद्धव साहेब यांनी एकत्र यावं, शिवसेना वाढवावी आणि शिवसेना भरभराटीला न्यावी ही भावना प्रत्येक शिवसैनिकाची आहे, पदाधिकाऱ्यांची आहे, आमदारांची आहे, खासदारांची आहे, सर्वांचीच आहे आणि भगवंताच्या आशीर्वादाने हे घडून जाईल. कोणतीही निवडणूक लागल्यानंतर, निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत सर्वच पक्ष आपापले दावे करत असतात, सर्व नेते आपापले दावे करत असतात. आदित्य साहेबांनी दावा केला तरी भारतीय जनता पार्टी शेलार साहेबही दावा करणार आहेत. शिंदे साहेबांच्या गटाचे लोक दावा करणार आहेत. निकाल लागल्यानंतर वास्तवता कळेल. राज्यपालांविषयी एखादी कॉमेंट देणं हे सुद्धा तेवढंच गैर आहे, कारण त्यांचं पद ही घटनेत एक वेगळं महत्त्व असलेलं पद आहे. बोलत असताना त्यांच्यातून काही चुकाही झालेल्या आहेत असं मला कधी कधी वाटतं. मध्यंतरी मुंबईविषयी त्यांचं विधान हे महाराष्ट्राच्या सर्व जनतेलाच खटकणार होतं. अनवदनानं हे विधान गेलं, त्यांनी कबुलीही दिली आणि एखादा असा विषय तो जो राजकारणाचं सर्व काही आहे असं गृहीत धरून त्याच्या पाठीमागं पळ सुटणं, त्यामुळं काही जनतेचे प्रश्न सुटणार नाही. जनतेचे प्रश्न वेगळे आहेत, त्यांच्या अडचणी वेगळ्या आहेत. सध्याच्या परिस्थितीत ज्या संकटात शेतकरी आणि खेड्यापाड्याची लोकं सापडलेली आहेत, त्यांना त्यापासून मुक्त करण्यासाठी सर्व पक्षातील सर्व नेत्यांनी एकजुटीनं प्रयत्न करावा. विधानभवनातल्या कोणत्याही खुर्च्या मोकळ्या नाहीत, कारण अजून विधानभवनात आम्ही गेलोच नाही, अधिवेशन अजून बोलवायचं आहे. आणि हे सरकार जे दोन लोकांवर चालला असायचा गैरसमज आहे. शेवटी कोणत्याही सरकारचा अंतिम निर्णय हे मुख्यमंत्री घेत असतात आणि त्यांना सहकारी म्हणून इतर सर्व मंत्री असतात. शिंदेसाहेब लवकरच त्यांच्या सहकाऱ्यांची निवड करतील आणि सर्व मंत्रिमंडळाची स्थापना होऊन महाराष्ट्र 4-8 दिवसात मार्गी लागेल. धनुष्यबाण या चिन्हाची लढाई कायद्यानं सुप्रीम कोर्टात चालू आहे, त्यामुळे त्याविषयी मी बोलणं बरोबर नाही. परंतु सर्वसाधारणपणे बहुमताचा विचार केला तर हे चिन्ह शिंदेसाहेबांना मिळेल असं मला वाटतं. कमीत कमी शिंदेसाहेब आता मुंबईतून दिल्लीला जाणं करणं, पूरग्रस्तासाठी निधी मागणं, केंद्र सरकारबरोबर एक चांगला सुसंवाद ठेवणं हे काम चांगल्या पद्धतीने करतायत. आणि जर तुमचा केंद्र सरकारशी व्यवस्थित सुसंवाद नसेल तर राज्य चालवणं आणि राज्याला गतिमानता देणं हे कठीण जात असतं. अनेक राज्य स्वबळावर आहेत, पण केंद्राबरोबर सुसंवाद नसल्यामुळे त्यांना अनेक अडचणी येत आहेत. आपण बघतो ह्या महाराष्ट्राच्या अडचणी आता संपलेल्या आहेत. केंद्र आणि राज्य ही दोन्ही सरकार समान विचाराची आल्यामुळं येत्या 2.5 वर्षात महाराष्ट्राची निश्चितपणानं सर्व अनुषंगानं भरभराट होईल.